नसीब ही हरायला तयार असतं, फक्त स्वतःची मानसिकता जिंकायला पाहिजे। मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम, कायदा सल्लागार, पुण्याहून आपले स्वागत करतो। मित्रांनो, पोटगी मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्या बाबी सिद्ध कराव्या लागतात, किंवा जर विरुद्ध पक्षकार त्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पोटगी देण्यास टाळाटाळ करत असेल, तर अशा वेळेस न्यायालय काय निर्णय देत असते, अशा सविस्तर व इतर बाबींचा उलगडा करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ऑनलाईनच्या युगात कोठेही न जाता जर तुम्हाला घरी बसून कायदा सल्ला हवा असेल, किंवा तुमचे कागदपत्रे तपासून हवी असतील, किंवा तुमचे कोर्टाचे काही विषय असतील, तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात। जर एखाद्या महिलेला पोटगी हवे असेल तर पोटगी का मिळावी यासाठी काही कारणं देखील असतील। मग या कारणांमध्ये समजा की तिला घराबाहेर काढून देणे, किंवा आर्थिकदृष्ट्या तिच्याकडे पतीद्वारे दुर्लक्ष होणे, किंवा तिचा शारीरिक किंवा मानसिक क्षय करणे, असे कारण हे सिद्ध करणे भाग असते। यासोबतच तिला पतीचे उत्पन्न वार्षिक किती आहे, त्याला घर आहे का, त्याला शेती आहे का, या सर्व बाबी देखील सिद्ध करणं गरजेचं असतं। त्यासाठी तिला तसे कागदपत्र देखील दाखल करणं भाग आहे। अशा बाबी सिद्ध झाल्यानंतर तिला तिच्या राहणीमानाप्रमाणे, दर्जाप्रमाणे पोटगीची रक्कम ही मिळू शकत असते। परंतु अनेकदा असेही दिसून येत असते की आर्थिक व्यवस्था ठीक नाही, तो काही कमवत नाही, किंवा तो व्यसनाच्या अधीन झालेला आहे असे म्हणून चालत नाही। या कारणामुळे त्याची बायकोला सांभाळण्याची किंवा मुलांना सांभाळण्याची जी जिम्मेदारी आहे ती संपुष्टात येत नाही, हेही येथे त्या पतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीने पतीपासून घटस्फोट घेतलेला आहे आणि त्यानंतर तिने दुसरं लग्न देखील केलेलं नाही आणि तिच्यासोबत तिचे मुलं देखील राहत आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये ते मुलं जोपर्यंत संज्ञान होत नाही तोपर्यंत त्या पतीला, त्या महिलेला व त्याच्या मुलांना पोटगी देणे हे भाग असते। जरी ती महिला कमवत असली तरी देखील तिच्या पतीला, तिला व तिच्या मुलांना पोटगी देणं हे भाग आहे, असे अनेक न्यायालयांनी निर्णय हे दिलेले आहेत, त्यामुळे हेही येथे लक्षात असू द्या। म्हणून महिला काहीतरी कमवते म्हणून तिला पोटगी मागण्याच्या हक्कापासून वंचित ठेवणं हे उचित नाही आहे, त्यामुळे तिला व तिच्या मुलांना पोटगी देण्याची कायदेशीर जबाबदारी ही तिच्या पतीची असते व अशा जबाबदारीपासून तो पती दूर जाऊ शकत नाही किंवा त्याची सुटका होऊ शकत नाही। तर मित्रांनो, अशाच नवनवीन कायदेविषयी व्हिडिओला जाणून घेण्यासाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। याआधी मी अनेक कायदेविषयी व्हिडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे, ते देखील तुम्ही बघू शकता। धन्यवाद।